भूषण इलेक्ट्रिकल या नोंदणीकृत ठेकेदारीपासून तर त्यांचा जो चार्ज होता भंडार पाल कक्षाचा तो अनधिकृत चार्ज होता, जो काही कारणास्तव जे तत्कालीन CEO होते पंकजाशिया ते सुद्धा मॅनेज झालेले होते. एकाच माणसाला इतका मोठा इतके मोठे चार्ज देऊन जिल्हा परिषदेने खूप मोठं रेकॉर्ड केलेलं होतं. यांना 2017 साली मार्च ते मेच्या दरम्यान यांच्यावर CBI चौकशी लागलेली होती. हे सगळे CBI त्यांचे सगळे हे प्रकरण कमीत कमी 1.5 महिना मालिका चालली होती त्यांच्या विरोधात. 5 पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, काय सांगाल? आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्याचे कारण असं की नुकताच झालेल्या माझ्या PG पोर्टलच्या सुनावणीच्या दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये श्री अंकित यांनी माझी त्यांच्या कार्यालयात आणि त्यांच्या विभागात माझी सुनावणी घेतली होती. भूषण प्रभाकर तायडे विद्युत सहाय्यक शाखा अभियंता याच्या संदर्भात प्रमुख ठोस मुद्दे मी या संदर्भात जाहीर केले होते. या सदर प्रक्रियेला सुमारे मी 1.5 ते 2 वर्षापासून पाठपुरवठा सगळं शासन स्तरावरची वरिष्ठ प्रशासकीय लोक शिकायत तक्रार निवारण समिती भारत सरकार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पब्लिक ग्रिव्हनेस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृहमंत्री मुख्य सचिव महाराष्ट्र शासन अशा अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या मी कंप्लेंट केल्या होत्या. या संदर्भात कुठेतरी मला आता 2023 ऑक्टोबरच्या दरम्यान यश आले. या संदर्भात मग अधिकृत असं अनधिकृत असं पत्नीच्या नावे अनधिकृत ठेकेदारी करणारे श्री भूषण प्रभाकर तायडे यांचा मी या संदर्भात पर्दाफाश केलेला आहे. यांचा तिथं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम यांची ही पदस्थापना असूनसुद्धा यांनी अनधिकृतपणे विद्युत विभागाचा कामकाज हे सुमारे 3 ते 4 वर्षापासून हाताळत होते. आणि इथं स्वतःच्याच पत्नीच्या नावे असलेली जी फर्म आहे भूषण इलेक्ट्रिकल या फर्मवर सुमारे 1000 करोड रुपयाचे कामं यांनी स्वतः कामे घेऊन या स्वतः या मोजमाप पुस्तिका नोंदवून स्वतः याच्यावर हा जागतिक रेकॉर्ड कुठेतरी महाराष्ट्र सरकारमध्ये नोंदलेला आहे. याच्यामध्ये सुमारे 5, 10 कोटी, 1 कोटी, 2 कोटी अशा असंख्य कामांचा यामध्ये उल्लेख आहे. या कामांच्या दरम्यान यांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नावे अनधिकृतपणे मोजमाप पुस्तिका नोंदवून याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्याच कामामध्ये हस्तक्षेप करून कुठेतरी आर्थिक हस्तक्षेप याच्यामध्ये करून जिल्हा परिषदेचं आणि शासनाचंच कुठेतरी नुकसान केलेलं आहे. ओके, तुमची आता मागणी काय आहे? माझी मागणी अशी आहे याच्या संदर्भात श्री अंकित जे मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषदेचे आहे त्यांनी या संदर्भात समिती गठीत केलेली आहे. त्याच्या समितीचे अध्यक्ष गणेश घोगावडे, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता आणि सचिव अमरसिंग राजपूत आणि किरण बरे आणि रमाकांत पाटील या 4 जणांची समिती त्यांनी समिती दाखल केली समिती जाहीर केलेली आहे. या समितीला त्यांनी आदेश दिलेला आहे की 20 ते 22 दिवसामध्ये या संदर्भातला आदेश आम्हाला निर्गमित करा आणि याच्या संदर्भातली चौकशी करा. शासनाला विनंती करेल आणि कोर्ट न्यायालयीन प्रविष्ट बाबीला विनंती करेल की या संदर्भात त्रयस्थ समिती ही बाहेरच्या स्तरावरची राबवून यांची चौकशी करून मी न्यायालयात या संदर्भात दाद मागणार. CEO कारवाई देखील केली ना? आता CEO कारवाई केलेली आहे, त्यांचे सगळे चार्ज काढले. त्यांचा विद्युत विषयक जो कामकाज करणाऱ्याचा जो चार्ज होता सोलर विभागात पूर्ण जिल्ह्याच्या संदर्भातला तो त्यांनी चार्ज काढलेला आहे. त्यांचा जो भंडार कक्षाचा चार्ज होता ज्याच्याकडे पूर्ण मेजरमेंट बुक पूर्ण जिल्ह्याचे असतात मोजमाप पुस्तिका असतात तो चार्ज त्यांच्याकडून काढण्यात आला भंडार कक्षाचा. आणि कुठेतरी जे जिल्हा परिषदेचे ते देखभाल दुरुस्ती बिल्डिंग ज्या मोठे मोठे जे क्वार्टर्स आहे जे शासकीय निवासस्थाने त्यांची जी देखभाल होता त्यांच्याकडे जो चार्ज होता तो सुद्धा त्यांच्याकडून काढण्यात आलेला आहे. त्यांना सध्या ती रिकामा ठेवण्यात आलेला आहे. परंतु माझी मागणी ही आहे की त्यांना त्या ऑर्डरमध्ये नमूद आहे की सदर कोणत्या तरी सिव्हिल शाखा अभियंता यांचा मदतनीस म्हणून त्यांना आता चार्ज देणार आहे कार्यकारी अभियंता. पण कुठेतरी मला असं वाटतं कार्यकारी अभियंता जे तत्काल आत्ताची कार्यकारी अभियंता ती सुद्धा मॅनेज झालेले आहे. पण त्या कार्यकारी अभियंत्यांना मी पत्रकार माध्यमांच्या यांच्या माध्यमातून विनंती करतो आणि CEO साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यांना चार्ज हा इथं मुख्यालयात आणि तालुक्यात देऊ नये. त्यांचा आधीचा जो चार्ज होता किंवा ज्या तालुक्यावर होता त्यांना तिथं शाखा अभियंत्यांचा मदतनीस म्हणून चार्ज देण्यात यावा. कारण की इथं त्यांना दिला म्हणजे या चौकशी समितीमध्ये हस्तक्षेप होईल आणि कुठेतरी ही मॅनेज समिती होऊ शकते. या संदर्भातला मी हा आरोप जाहीरपणे करत आहे.